शासकीय तांदळाचा काळा बाजार उघड, 300 क्विंटल तांदूळ सह ट्रक जप्त, 2 जण ताब्यात. अमरावती 15 लाख रुपयांच्या 300 क्विंटल तांदूळाची अवैधरित्या वाहतूक करणारा एक 14-चाकी ट्रक पोलीस आयुक्तालयाच्या CIU पथकाने बडनेरा येथील राष्ट्रीय महामार्गावर पकडून बडनेरा पोलीस ठाण्यात जमा केला. पोलीस आयुक्तालयातील CIU पथकाला जळगाव येथून एका 14-चाकी ट्रक मध्ये शासकीय तांदूळ अकोल्यावरून निघून बडनेरा येथून राष्ट्रीय महामार्गाने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने लगेच सापळा रचून शोध घेतला असता तो ट्रक आढळून आला. या ट्रक मध्ये छत्तीसगड राज्यातील बेमेतरा जिल्ह्यातील नांदघाट येथील रहिवाशी असलेला 38 वर्षीय चालक अतिन सिंग घनश्याम सिंग निसाद व तेथीलच रहिवाशी असलेला 19 वर्षीय वाहक योगेश गिजोधन निसाद हे दोघे होते. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली, त्यामुळे ट्रक बडनेरा पोलीस ठाण्यात पुढील चौकशीकरिता जमा करण्यात आला. 28 ऑगस्टला अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पोलिसांनी संपर्क करून याबाबतची माहिती मागितली असता ट्रक मधील तांदूळ शासनाचा असल्याची माहिती मिळाली. या ट्रक मध्ये 600 कट्ट्यांमध्ये 300 क्विंटल असलेला शासकीय तांदूळ अवैधरित्या विक्री करिता नेण्यात असल्याचे सिद्ध झाले. याची किंमत 15,26,250 रुपये आहे. पोलिसांनी ट्रक सह तांदूळ जप्त केला आणि बडनेरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट मधील प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गजनन राजमल्लू, पोलीस कर्मचारी सुनील लासुरकर, विनय मोहोड, जहीर शेख, अतुल संभे, राहुल देंगेकर, विनोद काटकर यांनी केली. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, अमरावती.